बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यात यावेळी महायुतीच्या उमेदवार घोषणेची धुळवड बघायला मिळणार आहे। धुळवडीला उमेदवार जाहीर होणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेश मस्के यांच्या नावांची चर्चा गेले काही दिवस लोकसभेसाठी सुरू आहे। दरम्यान राजन विचारे यांना तगड आव्हान देण्याची तयारी आता महायुतीने सुद्धा दाखवलेली आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे ठाणे, आणि त्यामुळे ठाण्यातून नक्की उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे। विद्यमान खासदार राजन विचारे यांना आव्हान देण्यासाठी महायुतीकडून नक्की कोण समोर येणार? ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, शिवसेनेने नेहमीच याच्यावर दावा केलेला आहे। दरम्यान या निवडणुकांच्या वेळेस भाजपाने सुद्धा इथे दावा केलेला आहे, त्यामुळे उमेदवार नक्की कुणाचा असेल, शिवसेनेचा की भाजपाचा, या संदर्भात अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाहीये। स्पष्ट भूमिका अजूनही कुणी मांडलेली नाहीये, त्यामुळे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्यांचा दावा कायम ठेवणार की ही जागा भाजपाला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। धुळवडीच्या दिवशी इथे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून इथे अनेक नावांची चर्चा सुरू झाली होती, यामध्ये नरेश मस्के यांचं नाव सुद्धा होतं, यासोबतच प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक या दोघांच्याही नावांची चर्चा होती। त्यामुळे आता राजन विचारे हे महायुतीसमोर एक तगडं आव्हान असणार आहे, कारण की गेल्या दोन वेळेस राजन विचारे हे मोठ्या मताधिक्याने ठाण्यामध्ये विजयी झाले होते, मात्र यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली। शिवबाठा आणि शिवसेना असे दोन वेगवेगळे पक्ष आपण बघतो यावेळेस लोकसभेसाठी, त्यामुळे नक्की कुणाला यावेळेस उमेदवारी देण्यात येणार आहे, राजन विचारे यांना तगडं आव्हान देण्यासाठी भाजपाला संधी मिळणार की शिवसेनेला, हे पाहणं महत्वाचं ठरेल। ठाण्यामधून गेले अनेक दिवस अनेक लोकांची नावं समोर येत आहेत। प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, नरेश मस्के या तिघांच्याही नावांची चर्चा ठाण्यामधून होतीये। दरम्यान ठाणे या लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपामध्ये सुद्धा तिढा असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं।